नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण स्पर्म मोर्टॅलिटी वाढवण्यासाठी काय करता येईल या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आता बऱ्याच जणांना मोर्टॅलिटीचा फार मोठा इश्यू येतो आहे आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याला कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत. आता स्पर्म काउंट बऱ्याच जणांचा नॉर्मल असतो, परंतु मोर्टॅलिटी कमी झालेली असते. म्हणजे शुक्र बीज हे चांगल्या प्रमाणात असतं, परंतु त्याची जी चपळता असते, त्याची जी मोर्टॅलिटी असते, ती कुठेतरी कमी होताना दिसते. आणि बऱ्याच जणांमध्ये शुक्राची संख्याही कमी असते आणि त्याची मोर्टॅलिटीही कमी असते. ही दोन्ही कारणं इनफर्टिलिटीसाठी कारणीभूत होत असतात. आता ही मोर्टॅलिटी कशामुळे कमी होताना दिसते, तर शुक्राची जी चपळता आहे ती कमी होण्याची महत्वाची कारणं म्हणजे आपली लाईफस्टाईल आहे. आपण चुकीच्या पद्धतीने खात असतो, चुकीच्या पद्धतीने झोपत असतो. त्याचबरोबर ह्या सवयीमुळे आजकाल पुरुषांचं वजन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. त्याचाही इनडायरेक्टली परिणाम आपल्या मोर्टॅलिटीवरती होत असतो. बऱ्याच पुरुषांचं काम हे उष्णतेच्या संबंधित असतं. म्हणजे कोणतरी कुक असतं जेवणाचं, ज्याला सातत्याने उष्णतेच्या रिलेटेड काम करायला लागत असतं. एक्झाम्पल कुक आहे, वेल्डिंगची कामं करणारी लोकं आहे, उन्हामध्ये दिवसभर कामं करणारी लोकं आहे, ह्यांना ही समस्या प्राधान्याने भेडसावत असते. त्याचबरोबर बऱ्याच पुरुषांचं रात्रीचं जागरण आणि त्याचबरोबर आहारामध्ये मसालयुक्त पदार्थ ह्या दोन्ही गोष्टी घडत असल्यामुळं काउंटही कमी होताना दिसतोय आणि मोर्टॅलिटीही कमी होताना दिसते. तर ही मोर्टॅलिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर मोर्टॅलिटी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं. आहारामध्ये सकाळचा सकाळी गरम गरम आहार, संध्याकाळचा आहार हाही गरम गरम आणि वेळेवरती घ्यायला पाहिजे. आहारामध्ये दूध तूप याचं सेवन अत्याधिक प्रमाणात करायला पाहिजे. अत्याधिक इन द सेन्स तुम्हाला जेवढं पचतंय एवढं तुम्ही तूप खाल्लं पाहिजे, लोणी खाल्लं पाहिजे. दुधाचं सेवन जर करायचं असेल तर सकाळी अनुशापोटी दूध हे तुपाबरोबर जर खाल्लं तर त्याचाही अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. म्हणजे ह्या दुधाबरोबर तुम्हाला तूप खाता येईल, खडीसाखर खाता येईल, शतावरीचं चूर्ण आहे, अश्वगंधाचं चूर्ण आहे, हे तुमच्या जवळचे जे वैद्य आहेत त्या वैद्यांच्या सल्ल्याने तर तुम्ही ह्या दुधाचं सेवन घेतलं तर त्या शुक्राचा संख्याही वाढण्यास मदत होईल, त्याचबरोबर मोर्टॅलिटी वाढायला सुद्धा मदत होणार आहे. त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि नियमित योगासनं ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जेवढ्या व्यवस्थितपणे कराल तेवढी दोन्ही म्हणजे त्या दोन्ही गोष्टींचा फायदा हा काउंट वाढवण्यासाठी आणि मोर्टॅलिटी वाढवण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होत असतो. आहारामध्ये त्याचबरोबर फळांमध्ये आपल्याला डाळिंब खाता येईल, काळे मनुके खाता येईल, त्याचबरोबर आवळे, आवळ्यांचं सेवनही म्हणजे फ्रेश आवळ्याचा ज्यूस हा जर काढून घेतला आणि तो जर सेवन केला तर त्याचाही अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर बाकीची इतर जी फ्रेश आपल्या जवळ जी पिकणारी फळं आहेत त्याचंही सेवन तुम्ही करायला हरकत नाही. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश नावाचं एक औषध सांगितलेलं आहे, तर च्यवनप्राशच्या औषधाचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे होत असतो. परंतु हे च्यवनप्राश तुम्ही पंचकर्म झाल्यानंतर वैद्यांच्या सल्ल्याने जर सेवन केलं तर तुमचा काउंटही वाढणार आहे आणि मोर्टॅलिटी सुद्धा वाढायला तुम्हाला नक्की मदत होणार आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये शिरभस्ती नावाची एक संकल्पना, एक प्रकार सांगितलेला आहे. म्हणजे त्या शिरभस्तीमध्ये दूध असतं, तूप असतं, ऋष्य औषध असतात, शतावरी, अश्वगंधा, कवचबीज यासारखे औषधं त्याचा दुधामध्ये काढा करून त्यामध्ये तूप आणि मध असं एकत्र करून त्याचा जर बस्ती तुम्ही जवळच्या तुमच्या वैद्यांकडून घेतला तर हा बस्ती तुमचा काउंटही वाढवायला मदत करेल आणि तुमची मोर्टॅलिटीही वाढवायला मदत करेल. परंतु हे सगळं करत असताना उष्णतेचे जे वरचे जे आपल्या चुकीच्या सवयी आहेत, उष्णतेचं जे खाणं पिणं आहे ते पूर्णतः बंद केलं तरच तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि ह्यावरून तुमचे जे जवळचे तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही चिकित्सा औषधं जर चालू केली, पंचकर्म चिकित्सा घेतल्या तर तुमच्या ह्या तक्रारीमध्ये आयुर्वेदाचा नक्की चांगला उपयोग करून घेता येईल. धन्यवाद.